नमस्कार, ZP Guruji 23 यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी सहशिक्षक यांची 78 अशी पदे रिक्त आहेत आणि त्यासाठी ही जाहिरात आलेली आहे. 22 जुलै 2019 रोजी ही मुलाखत घेण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका हे आहे, तसं त्याची वेबसाईटही या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी सहाय्यक शिक्षक BSc BEd BA BEd यांसाठी ही शिक्षण कार्यरत आहे. तसे www.gov.nokri.in या ठिकाणी त्याची जाहिरात आलेली आहे. यामध्ये रीतसर असे या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. तासिका तत्ववर्ती हे या ठिकाणी 2019-20 घड्याळी तासिका तत्ववर्ती उर्दू व मराठी माध्यमाच्या BSc BEd BA BEd सहशिक्षक पदांच्या ह्या जागा. यामध्ये BSc BEd साठी 14, BSc BEd इंग्रजी विषयासाठी 9, BSc BEd मराठीसाठी 9, BA BEd हिंदीसाठी 8, BA BEd भूगोलसाठी 2, BA BEd इतिहासासाठी 2, BA BEd BPEd साठी 2, BA BSc BPEd क्रीडा शिक्षकसाठी खोखोसाठी 1, कबड्डीसाठी 1, ॲथलेटिक्ससाठी 1 आणि बॉक्सिंगसाठी 1 अशा ह्या मराठी माध्यमच्या आहेत. त्याचप्रमाणे उर्दू माध्यमच्याही या ठिकाणी BEd च्या 6, BA BEd च्या 13 या जागा आहेत. यामध्ये घड्याळी तासिका तत्वावरती या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक ते करणार आहेत. 30 एप्रिल 2022 असेल, त्यामुळे अर्जारास कोणतीही म्हणजे ही बाब त्यांनी लक्षात घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ज्या दिवशी माध्यमिक शिक्षण विभाग सदर शिक्षकांची आवश्यकता नसेल त्यावेळेस कोणत्याही नोटीसशिवाय सदर उमेदवाराला सेवा संपुटात येईल, हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे दिनांक 12 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष माध्यमिक विद्यालय संत कुमारनगर येथे हजर राहायचं आहे, असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. उमेदवारास तासिकाप्रमाणे मानधन अदा करण्यात येईल, ही गोष्टही आपण लक्षात घ्यायची आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, परिस्थितीच करण्यात येणार नाही, हेही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आपणास विनंती आहे की कृपया आपण जे या ठिकाणी BSc BEd जे आपले बांधव असतील, कृपया त्यांनी ही जाहिरात बघावी आणि या ठिकाणी आपण रुजू होऊन आपण किमान 19-20 तरी त्या ठिकाणी आपण कार्यरत असावं. त्याचप्रमाणे सदर निवड ही सहशिक्षक ही पूर्णपणे तात्पुरते व हंगामी स्वरूपाची आहे, ही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ते कायम हा शब्द नसून फक्त हंगामी या तत्वावरतीच आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. सदरचे हे शैक्षणिक वर्ष 2019-20 याकरिताच आवश्यकतेनुसार राहील. नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम ₹100 स्टॅम्प पेपरवरती नोटर राईट करून मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबत कोणतेही हक्क राहणार नाही, तसे न्यायालयात दाद मागणार नाही याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त हे पद आपले तासिका तत्वावरतीच या ठिकाणी घेण्यात येणार आहे, म्हणजेच हंगामी या तत्वावरतीच आहे. आणि ₹100 बॉन्डवरती आपण ही माहिती त्या महानगरपालिकेला लिहून द्यायची आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच या ठिकाणी जी भरती होत आहे ती आपली हंगामी आहे आणि किमान 2020 एप्रिलपर्यंत आपण या ठिकाणी कार्यरत राहू शकता आणि तासिका तत्वावरतच आपल्याला या ठिकाणी मानधन मिळणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सदर जाहिरात ही अर्जाचा नमुना वृत्तपत्र महानगरपालिका www.pcmcindi.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जाहिरातीनुसार कारवाई करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय हा मान्य अतिरिक्त आयुक्त साहेबांचा असेल, असं या त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. माध्यमिक शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची स्वाक्षरी निघालेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उमेदवारास अर्जही या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे की कशाप्रकारे आपण अर्ज भरायचा आहे. आपला अर्ज या ठिकाणी 20 शैक्षणिक वर्ष 2020 आपण कशाप्रकारे या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती त्यांनी भरायची हा फॉर्म पण या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आपलं नाव, पत्र, व्यवहार, मोबाईल, जन्मतारीख, लिंग, जात, त्याचप्रमाणे आपले BA BSc विषय उत्तीर्ण कधी झाले, प्राप्त गुण किती, एकूण टक्केवारी BA BEd ची BPEd ची BA BSc BPEd ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी सबमिट करायची आहे, या ठिकाणी भरायची आहे. अनुभव कायम अनुभवचे सुद्धाही या ठिकाणी आपलं कागदपत्र जोडायची आहेत. वर नमूद केलेले तपशील खरा व बरोबर असून त्याबाबत आवश्यक ते प्रमाणपत्राची
प्रमाणित प्रतीसोबत जोडले आहे, म्हणजे ओरिजिनल या ठिकाणी आपल्याला न्यायचे आणि फक्त स्वाक्षरित म्हणजे झेरॉक्स प्रतीच आपण या ठिकाणी घेऊन जायचे. असे प्रमाणित करण्यात येते की दिलेली माहिती खोटी नसून अगदी बरोबर आहे, याप्रमाणे आपली ही संपूर्ण माहिती हा फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचा आहे. खरोखर आपले जे बांधवांना गरजेवंत असेल त्यांना ही माहिती सेंड करा.